शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांचा 31 जानेवारी हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. मनपाचे माजी आयुक्त तसंच माजी कोकण आयुक्त म्हणून नवी मुंबईच्या विकासात विजय नाहटा यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कामांचा अनुभव शिवसेना पक्षाच्या मजबूतीसाठी अत्यंत पोषक असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. रविवारी सानपाडा येथील वडार भवनात विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, जिकडे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून नाहटा यांना शुभेच्छा दिल्या. आवडत्या व्यक्तिमत्वाविषयी कौतुकोद्गार काढताना शिवसैनिकांमधील उत्साह ओसंडून वाहताना दिसला. या सोहळ्यास खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, महिला आघाडी संपर्क प्रमुख रंजना शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत, विठ्ठल मोरे, एम के मडवी, ममित चौगुले यांसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमच्या शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजय नाहटा साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संबंध नवी मुंबईतले शिवसैनिक इथे जमलेले आहेत आणि उत्साहात हा वाढदिवस साजरा होतोय. एक खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट प्रशासक आणि उत्कृष्ट समाजासाठी तळागाळातल्या लोकांसाठी काम करणारा एक उपनेता म्हणून त्यांच्यावर असलेलं प्रेम, नागरिकांचं असलेलं प्रेम आणि आज मोठ्या उत्साहामध्ये हा मोठा वाढदिवस सोहळा साजरा होतोय. नाहटा साहेब एक IAS अधिकारी आहे, नवी मुंबईचा त्यांना अनुभव दांडगाळ आणि ते आमचे उपनेते आहेत. त्याने शेवटी पहिल्यांदाच निवडणूक लढवली, 3000 मतांनी पडले आणि आम्ही त्यांना सुयोग्य चिंतितो. शेवटी शिवसेनेची परंपरा आहे, आमचे नेते आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस त्यांना आम्ही शुभेच्छा देतो पण पुढच्या त्यांच्या वाटचालीला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना कामाची माहिती आहे, प्रशासकीय अनुभव आहे आणि ज्या गोष्टी संघटनेच्या माध्यमातून प्रशासकीय कामामध्ये त्यांचा हातभार लागायला पाहिजे तो हातभार लागतोय. विजय नाहटा यांनी सहकुटुंब केक कापून आनंद साजरा केला. या सोहळ्याप्रसंगी खास ऑर्केस्ट्राही नियोजित करण्यात आला. त्याच उत्स्फूर्त प्रतिसाद देताना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही मंचावर जाऊन वेगळ्या अंदाजात विजय नाहटा यांना शुभेच्छा दिल्या. उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे. कित्येकांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या शब्दातून यावेळी व्यक्त केल्या. विजय नाहटा गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. ते कोकण आयुक्त म्हणून शेवटी निवृत्त झाले आणि इथे प्रवेश केल्यानंतर विधानसभा लढले. थोड्या फरकाने ते जिंकू शकले नाहीत, परंतु अतिशय चांगली मतं एक उच्च शिक्षित उमेदवार, गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून एक रिटायर्ड IAS ऑफिसर, अशा कपॅसिटीमध्ये त्यांना लोकांनी खरोखर स्वीकारलं. उत्तम त्यांचा कारभार या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून त्यांनी केलेला आहे आणि प्रशासन कसं चालवावं आणि राजकीय डावपेच जे असतात त्यांना कसं उत्तरं द्यावी या दृष्टिकोनातून दोन्ही भूमिका त्यांनी चांगल्या बजावल्या. माझ्यासारख्या मुलावर जस्ट BE पासआउट झालं आहे त्याला त्यांनी संधी दिली आणि अनेक नगरसेवक आहे माझ्या वयाचे, तर त्यांचा आशीर्वाद होता आमच्यासोबत आणि खासदार साहेबांचासुद्धा होता आणि एक त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी असतं. तर मला वाटतं नॉर्मल एक पॉलिटिशियन बोलतात आणि एक IAS ऑफिसर बोलतो तर त्याच्यात त्यांच्या स्पीचमधून ग्रॅबिंग करण्यासारखं खूप काय असतं, जसं की आपल्या पालिके रिलेटेड असतील ते आयुक्तसुद्धा होते तर त्यांचं नेहमीच मार्गदर्शन असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपाल सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.